Morning. Morning. Good morning. Good morning, sir. सर दिसून राहिले. गुरु अभ्यासाचा आजचा आपला 8वा दिवस. या 8व्या दिवसामध्ये तुमचं स्वागत. बघा, 8व्या दिवसामध्ये आज आपण मराठी या विषयापासून सुरुवात करतोय. क्षेत्र आहे लेखन. लेखन आणि लेखना अंतर्गत कौशल्य आहे व्यक्तिचित्र लेखन. व्यक्तिचित्र लेखन म्हणजे काय? मग बघा, एखादी व्यक्ती असते, बरोबर आहे की नाही? आपल्या आजूबाजूला भरपूर व्यक्ती असतात, वेगवेगळे स्वभाव असतात त्यांचे, त्यांच्या अंगी वेगवेगळी कौशल्य असतात. त्या सर्व व्यक्तींचे स्वभाव कौशल्य भिन्न भिन्न असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो. मग जेवढ्या जेवढ्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींमध्ये स्वभावात सारखेपणा नसतो, त्यांच्या वागण्यात बदल असतो. तर मग त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, त्याचं बोलणं कसं आहे, वागणं कसं आहे, याविषयी आपल्याला विचार करून त्या व्यक्तीच्या गुणांविषयी थोडक्यात आपल्याला लेखन करता आलं पाहिजे. त्या व्यक्तीचं वर्णन आपल्याला करता आलं पाहिजे. त्यासाठी व्यक्तिचित्रण लेखन हा भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. बघा इथं बरं, इथं जाणून घेऊया ह्या विभागामध्ये. इथं बघा, एक चार ओळीचा तुम्हाला थोडक्यात उतारा दिलेला आहे आणि ह्या चार ओळीच्या उताऱ्याहून आपल्याला त्या व्यक्तीच्या गुणांविषयी, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काय वाटतं हे या ठिकाणी लेखन करायचं आहे. मग आता योगिता, वाच बरं हा उतारा. गावातल्या चार. नीट नीट नीट, घाई नको करू बाळा, व्यवस्थित वाच पहिला शब्द. गौत्या चार कुडावाचा नकोर म्हणजे महिन्याला चार कुंडी व ज्वारी आणि वर्षाचे साल घेऊन काम करणारा एक पूजा. पूजा पूजा वाचन कर. पूजा माईक चालू कर तुझा आणि वाचन कर. पूजा साल घेऊन काम करणारा कोण सकाळचा चा पासून ते रात्री जेवणापर्यंत गवत्याचे सारे कधी काही गवत्याचे सारे काही आमच्याकडे होते असे आहे म्हणून दोन कामे जास्त करणे वगैरे गवताचे स्वभावात नेहमी नव्हते. उलटे त्याला कामाचा प्रसंग प्रचंड आळस होता. कामे चुकवायची आणि मग त्याची
मनाला वाटलं ती करणे घ्यायची. ठीक आहे, मी पुन्हा एकदा वाचतोय अवतारा, व्यवस्थित लक्ष द्या. गवत्या चार कुडवाचा नोकर, म्हणजे महिन्याला चार कुडव ज्वारी आणि वर्षाचे साल घेऊन काम करणारा. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत गवत्याचे सारे काही आमच्याकडेच होते. असे आहे म्हणून दोन कामे जास्ती करणे वगैरे गवत्याच्या स्वभावात नव्हते. उलट त्याला कामाचा प्रचंड आळस होता. कामे चुकवायची आणि मग त्याची मनाला वाटेल ती कारणे द्यायची. बघा, इथं गवत्या हे काय आहे, एक नाव आहे, आहे की नाही, एका व्यक्तीचं नाव आहे गवत्या. कोणाचं? व्यक्तीचं नाव आहे गवत्या. मग बघा, त्या गवत्याचे जे काही स्वभावातले गुणविशेष आहेत ते या ठिकाणी वर्णन आले आहे. तो कसा आहे रे? आळशी. हा, आळशी आहे, कामचुकार आहे. बरोबर आहे की नाही? हा, तर मग या आळशी आणि काम चुकार गवत्या याच्याविषयी स्वभावाविषयी विविध गुण दिलेत. मग तुम्हाला जे तुम्ही जे म्हणाला आळशी आहे तो काम टाळतो आहे की नाही, मग हे गुण या ठिकाणी तुम्हाला या उतार्यातून त्याच्याविषयी दोन चार ओळी लेखन करायचं आहे. म्हणजे त्या व्यक्तीविषयी तो कसा असेल आपल्या मनात विचार आणून मग त्याच्याविषयीची माहिती लिहायची आहे. हा, म्हणजे अशी एखादी व्यक्ती तुम्ही तुमच्या गावात जरी शोधली तरी चालेल आजूबाजूला, की म्हणजे ती आळशीच आहे तीच नाही निवडायची. हा, म्हणजे चांगले पण गुणविशेष असू शकतात एखाद्यामध्ये. तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती असेल मोठी, तर त्या व्यक्तीविषयी तुम्हाला लेखन करता आलं पाहिजे. हा, त्या व्यक्तीच्या गुणांविषयी बोलता आलं पाहिजे. अशी एक व्यक्ती निवडा आणि तिच्या विषयी तुम्ही 5-10 ओळीमध्ये लेखन करण्याचा प्रयत्न करा. समजलं? याला म्हणतात व्यक्तिचित्रण. याला काय म्हणतात? व्यक्तिचित्रण. हा, अशा अनेक थोर व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींविषयी आपण लिहू शकतो. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज थोर पुरुष होते. मग त्यांच्या चरित्राविषयी आपण या ठिकाणी लिहू शकतो. हॅलो, आहे का? मी ग्रुपला लिंक टाकली आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि जॉईन हो. आता मध्ये मीटिंग चालू आहे, फोन नको करू. बघा, या ठिकाणी आता दुसऱ्या विषयाची आपण माहिती मिळवणार आहोत. वाचा स्क्रीनवर काय दिसते, वरती वाचा. स्टँडर्ड 7th ऍक्टिव्हिटी 8. सब्जेक्ट इंग्लिश. आणि काय नाव आहे? बरोबर की नाही? नाव काय आहे? ब्रिज फॉर. ओके ओके. म्यूट द माइक. काल आपण WH टाईप क्वेश्चन यांचा सराव केला होता, आहे की नाही? वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहिले आपण. हु, आता या शब्दांचे अर्थ पण तुम्हाला काही प्रमाणात समजले, नसतील समजले तर मी पुन्हा एकदा सांगतो. हु या शब्दात बघा, हु इज युअर बेस्ट फ्रेंड, हु इज युअर बेस्ट फ्रेंड. संतोष, हु इज युअर बेस्ट फ्रेंड? माय बेस्ट फ्रेंड रोशन. रोशन, ओके.
हु म्हणजे काय कोण, हु म्हणजे काय कोण, या प्रत्येक प्रश्नार्थक शब्दाचा म्हणजे डब्ल्यू एच शब्दांचा अर्थ आपल्याला समजून घेऊन वापरायचा आहे. हु म्हणजे कोण, व्हेअर म्हणजे कोठे, हाऊ मेनी म्हणजे किती. आता हु कोण म्हणजे साधारणतः या प्रश्नाने हुने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर व्यक्ती येणार आहे. त्याचप्रमाणे व्हेअर या शब्दाने सुरू होणारे जे काही प्रश्न आहेत त्यांची ठिकाण उत्तर येणार आहेत. हाऊ मेनी म्हणजे किती, या प्रश्नाची उत्तर संख्या येणार आहे. हाऊ ओल्ड मीन्स साधारणतः वय किंवा काळ. व्हेन म्हणजे कोठे, व्हाय म्हणजे का, हूज म्हणजे कोण, कोणाचे, हाऊ मच. थोडस इंटरनेट पोअर झालंय, थोडा वेळ थांबा, मीटिंग लेपणार आहोत.